समावेशक धोरण स्वीकारणाऱ्या म्हणजेच काँग्रेसला स्वीकारा असं आवाहन राहुल गांधी यांनी पुण्यातील सभेत केलं. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी दुपारी 12 सुमारास काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचार सभेसाठी दाखल झाले. त्याआधी राहुल गांधी यांनी सकाळी शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेऊन बाबांना आशीर्वाद मागितले. दुपारी 12 सुमारास राहुल गांधी यांचे पुण्यात आगमन झाले. त्यानंतर ते थेट विश्वजित कदम यांच्या प्रचार सभेसाठी श्री शिवाजी प्रीपेटरी मिलिटरी स्कूलच्या मैदानावर पोहोचले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, उमेदवार विश्वजित कदम आदी उपस्थित होते. राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले, ही विचारांची लढाई आहे. या शहराने अनेक विचारवंत दिले. शिवाजी महाराज यांच्यासारखा राजा याच भूमीत होऊन गेला. गोखले, टिळक, फुले हे सुद्धा याच शहराची देण आहे. पण येथे दुसरा विचारही आहे. हा विचार म्हणजे गोडसे विचार. याच विचारधारेने महात्मा गांधीजींना मारले. हा विचार येथेच ठेचून मारला पाहिजे. आपला देश जातीपाती धर्मांनी भरलेला देश आहे. काँग्रेस या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार मांडत आहे, पण काही जातीयवादी शक्ती त्याच्या आड येत आहेत. लोकांना विकासाचे मॉडेल दाखवून त्यांची दिशाभूल करत आहेत, पण लोकांनी त्यांना बळी पडू नये. पुणेकर सुज्ञ आहेत, ते गोडसे विचार नाहीत तर गांधीजींचे विचार स्वीकारतील असा मला विश्वास वाटतो. यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात मॉडेल आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. राहुल म्हणाले, भाजप दिल्लीत म्हणते महिलांना शक्ती द्या, तर गुजरातमध्ये मुख्यमंत्रीच मुलींवर पाळत ठेवतो आणि सर्व शासकीय यंत्रणा वेठीस धरतो. छत्तीसगडमध्ये 30,000 मुली बेपत्ता होतात, याबाबत ते काहीही बोलत नाहीत, मात्र महिलांना शक्ती देण्याची भाषा करतात. भाजपने अडवाणी, वाजपेयी, जसवंत सिंग यांना बाजूला करून मोदी अडवाणींना पक्षात घेतलं आहे. हे देशाचे भले नाही तर ते मूठभर लोकांची वकिली करत आहेत. पुणे सिर्फ एक शहर नहीं है, पुणे एक विचारधारा है. और ये जो विचारधारा है ये पुरानी विचारधारा है. इसकी नींव शिवाजी महाराज ने रखी थी, गोखले जी ने, लोकमान्य तिलक जी ने, गांधी जी ने, इन महान लोगों ने इस शहर की नींव रखी थी. इसकी शक्ति सड़क, बिजली, पानी, इंफ्रास्ट्रक्चर, ये इसकी शक्ति नहीं है. इसकी सच्ची शक्ति भाईचारे की जो विचारधारा है, प्यार की जो विचारधारा है, वो है इसकी सच शक्ति. मुझे कहते हैं कि भाई पुणे में शाम के समय महिला अपने आप चल सकती है, पुलिस नहीं बचाती महिला को, पुणे की विचारधारा बचाती है. ध्यान पुणे की विचारधारा देती है. और ये इससे पूरे हिंदुस्तान को सीखना चाहिए. आज हिंदुस्तान में दो विचारधाराओं की लड़ाई है. एक तरफ जोड़ की विचारधारा, प्यार की विचारधारा, तिलक जी, गोखले जी, गांधी जी की विचारधारा जो कहती है कि ये देश सबका है, प्यार से हमें आगे बढ़ना है, महिलाओं का आदर करना है, युवाओं को शक्ति देनी है, और इस प्यार से ये पूरा देश तेजी से आगे बढ़ सकता है. सबको शामिल करना है, किसी को पीछे नहीं छोड़ना है. दूसरी विचारधारा गोडसे जी की विचारधारा, गुस्से की विचारधारा, क्रोध की विचारधारा, इन दोनों के बीच में लड़ाई है. एक जोड़ती है, दूसरी तोड़ती है. और जब इन विचारधाराओं की टक्कर होती है, कांग्रेस पार्टी की विचारधारा, गांधी जी की विचारधारा, हर बार जीतती है इस देश में.